दाल तड़का तैयार करण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे शिजवलेली तुरीची डाळ घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि ही जी घट्ट झालेली जी डाळ आहे ती आपल्याला थोडीशी पातळसर अशी करून घ्यायची आहे। ही जी डाळ आहे ती आपल्याला उकळवून घ्यायची आहे। उकळवून घेताना त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। डाळ उकळवून झाल्यानंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ते आपल्याला एका साईडला ठेवायचे आहे। त्यानंतर डाळीसाठी तडका बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी मोठे 3 ते 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान असं गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये मग 1 ते 1/2 चमचा जिरं घालायचं। जिरं छान फुलू द्यायचं जेणेकरून ते कच्चं वगैरे राहणार नाही। त्यानंतर त्यामध्ये मोठे 2 चमचे बारीक असा चिरलेला लसूण आपल्याला घालायचा आहे आणि हा जो लसूण आहे तो देखील आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। लसूण छान असा फ्राय झाला की त्यानंतर त्यामध्ये मग 1 मोठा बारीक असा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि हा जो कांदा आहे तो देखील आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजतानाच त्यामध्ये आपल्याला 1 मोठी जी मिरची आहे हिरवी मिरची ती कट करून घालायची आहे। कांदा छान असा फ्राय झाला की मग त्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे। सुके मसाल्यांमध्ये मी इथे 1 चमचा धणा पावडर घातलेले आहे, 1 चमचा लाल तिखट आणि 1/2 चमचा हळद। हे सर्व मसाले घालून ते गॅस बंद करायचा आहे मसाले घातल्याच्या नंतर आणि मसाले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। तेल गरम असल्यामुळे त्याला जास्त फ्राय करायची गरज लागत नाही मसाल्यांना। त्यानंतर जी डाळ आपण उकळवून घेतलेली होती ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला डाळीच्या वर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घालून झाल्याच्या नंतर जो तडका आपण त्यासाठी तयार केलेला आहे तो त्याच्यावरून डाळीच्या वरून घालायचा आहे आणि छान अशा प्रकारे तो मग मिक्स करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला दाल तडका आता बनवून तयार झालेला आहे। त्यानंतर जीरा राईस बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान असं गरम झालं की मग त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे। हे जे जिरं आहे ते आपल्याला छान फुलू द्यायचं जेणेकरून ते कच्चं राहणार नाही आणि कडवट असं लागणार नाही, त्यासाठी ते छान असं फुलू द्यायचं। जिरं छान असं तडतडलं की मग त्यामध्ये जो रेडी केलेला भात आहे हा जो राईस आहे तो मी आधीच बनवून घेतलेला आहे तो आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून मग हा जो भात आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यावरून मग आपल्याला बारीक अशी चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालायची आहे। तर अशा प्रकारे आपला जीरा राईस जो आहे तो आता सर्व करण्यासाठी गरमागरम असा रेडी झालेला आहे। तर आजची ही जीरा राईस आणि दाल तडकाची रेसिपी आवडल्यास माझं जे यूट्यूबचं चॅनल आहे वेलकम फूडी म्हणून त्याला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट देखील नक्की करा। थँक्यू।